मित्रांनो आपण कधी विचार केला का की के आपल्या विश्वातील आपले स्थान आपल्याला कसे समजले पृथ्वी सूर्याभोवती फिरते की उलट फिरते हे आपल्याला कसे कळले हे सर्व एका माणसापासून सुरू झाले त्याचे नाव गॅलेरी ओ गालेली. नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बी जी सोशल या चॅनलवर आणि आज आपण विज्ञानामधल्या एका महत्त्वपूर्ण व्यक्तीबद्दल बोलणार आहोत <गण> सन पंधराशे चौसष्ट इटलीमधील पिसा येथे एका हुशार विद्यार्थ्याचा जन्म झाला ज्याने विश्वाचे अनेक रहस्य समजून घेण्याचं आणि पृथ्वी नव्हे तर सूर्य हे सौरमालेच्या केंद्राशी आहे हे सांगण्याचा सा प्रयत्न केला तो व्यक्ती त्याचं नाव आहे गॅलेलिओ गॅलेली आणि लहानपणापासून त्याला गणित आणि भौतिकशास्त्राच्यामध्ये खूप इंटरेस्ट होता विश्वाचं रहस्य समजून घेण्याचं त्याला वेळ होतं मोठेपणी पिसा विद्यापीठाचा प्राध्यापकही झाला त्या काळात पूर्वी ॲरिस्टॉटल नावाचा जो एक संशोधक होता त्याने ब्रह्मांडाचं मॉडेल बनवलेलं ज्या मॉडेलनुसार पृथ्वी ही सर्वाच्या केंद्रस्थानी आहे सर्व ग्रह तारे आणि ब्रह्मांडातल्या सर्व ब्रह्मांडातले सर्व जे पिंड आहेत ते पृथ्वीभोवती फिरतात असा प्रकारे हे मॉडल दर्शवलेलं होतं आणि हे मॉडल तत्कालीन चर्चच्या आणि बायबलच्या नियमानुसार मॅचही होत होतं चर्चचा या मॉडेलला खूप सपोर्ट होता आणि पृथ्वी हे विश्वाच्या केंद्रस्थानी आहे आणि सर्व खगोलीय पिंड त्याभोवती फिरतात अशी सर्व सा सामान्यामध्ये मान्यता होती आणि चर्चचा नियम सर्वांना पाळावाच लागायचा आता होतं काय तर ॲरिस्टॉटलचं जे मत एवढं बिंबवलं गेलेलं याला पहिल्यांदा जो विरोध झाला तो कोपरनिकस या शास्त्रज्ञाकडून त्याने पृथ्वी नसून सूर्य हा सौर्यमालेच्या केंद्रस्थानी आहे हे, हे पहिल्यांदा सांगण्याचा सा प्रयत्न केला यामध्ये गॅलिलिओला भौतिकशास्त्रात खगोलशास्त्रामध्ये इंटरेस्ट असल्यामुळे ह्या सर्वांचं निरीक्षण करण्यासाठी त्याने सोळाशे सा ते नऊ साली दुर्बिणीचा सा शोध लावला त्याने स्वतःची एक दुर्बीण बनवली आकाशाच्या निरीक्षणासाठी दुर्बिणींचा त्याने वापर केला आणि विश्वातील ज्या सर्व घटना आहेत याला एक वेगळाच दृष्टिकोन प्राप्त झाला गॅलिलिओने काहीतरी निराळं शोधलेलं काहीतरी वेगळं शोधलेलं त्याने शोधलं की गुरुचे चंद्र गुरुभोवती सातत्याने फिरत असतात शुक्र हा एक स्टेप्सप्रमाणे टप्प्याटप्प्याने पुढे जात असतो आणि चंद्र हा एक सम समतल नसून त्याच्यावर खड्डे आहेत त्याच्यावर पर्वत आहेत तत्कालीन जे समज होते यांना या समजांना खूप मोठा छेद गॅल्योने दिलेला आता हे सर्व जे निरीक्षणं होती त्याची हे पृथ्वी केंद्राशी ठेवून याचं संकलन किंवा याचं स्पष्टीकरण देता येत नव्हतं ह्या सर्वांचं स्पष्टीकरण देण्यासाठी सूर्यकेंद्रित मॉडेलच सर्व उत्तम आहे हे गॅलिलिओ समजलं पण यामुळे झालं असं की गॅलिलिओचे हे शोध वादग्रस्त झाले त्या काळी ज्या विज्ञान संस्था होत्या आणि कॅथोलिक चर्च होतं यांचा खूप विरोध गॅलिलिओ झाला कॅथलिक चर्च ही त्या काळची खूप मोठी अशी संस्था आणि खूप मोठी शक्ती होती ज्याला सहसा कोणी विरोध करत नसे पण गॅलिलिओचे विचार आणि त्याची मांडणी ही त्यांच्या विरोधात जात होती कारण ती बायबलच्या विरोधात होती अशा प्रकारे सन सोळाशे सोळामध्ये बायबलच्या आणि चर्चच्या नियमांनुसार त्याला एक गुन्हेगार दोषित केलं गेलं आणि हे सूर्यकेंद्रित मॉडेल हे धर्मविरोधी आहे असं तेव्हा निर्णय घेण्यात आला चर्चकडून आणि हे जे मॉडेल आहे सूर्यकेंद्रित मॉडेल हे शिकवणं किंवा त्याचा डिफेंड करणं ह्याची गॅल्लीला मनाई करण्यात आली परंतु एवढं सगळं होऊन एवढा छळ होऊन देखील गॅलिओने मागे हटण्यास नकार दिला आपले जे विचार आहेत निरीक्षण आहेत आपल्या ज्या कल्पना आहेत आणि आपल्या जे थिअरीज आहेत ह्या खऱ्या आहेत आणि हेच विश्वाचं सत्य आहे हे त्याने सांगण्याचा सा प्रयत्न केला त्याने या मॉडेलचा सा अभ्यास सातत्याने सुरू ठेवला आणि सोळाशे बत्तीसमध्ये त्याने डायलॉग कन्सर्निंग द टू चीफ वर्ल्ड सिस्टम नावाचं एक पुस्तक प्रकाशित केलं ज्यामध्ये त्याने कोपरनिकसचं सूर्यकेंद्री मॉडेल आणि ॲरिस्टॉटलचं पृथ्वी केंद्रीय मॉडल दोघांची तुलना केली आणि कशाप्रकारे हे सूर्यकेंद्रीय मॉडल खरं आहे आणि हेच एकमेव सत्य आहे हे सांगण्याचा सा प्रयत्न केला पण दुर्दैवाने या प्रकाशनामुळे गॅलेलिओचा वाद आणखी वाढला चर्चने त्याच्यावर पुन्हा एकदा खटला भरला आणि सोळाशे तेहतीसमध्ये तो पाखंडी आहे असं सिद्ध करण्यात आलं आणि त्याला उर्वरित आयुष्य नजरकैदेत घालवावं लागलं एवढं सगळं होऊनही एवढा सगळा चळ होऊनही हो गॅलेलिओच्या संशोधनाचा आधुनिक विज्ञानावरती खूप मोठा परिणाम झाला त्याच्या कल्पनांनी वैज्ञानिक क्रांतीचा मार्ग मोकळा केला त्याच्या निरीक्षणातून एक वेगळ्या प्रकारची विचारसरणी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजवला गेला गॅलेलिओ हा शास्त्रज्ञ विज्ञान आणि धर्म यांच्या संघर्षाचं एक प्रतीक म्हणून आजही स्मरण केला जातो आज आपण जो काही विश्वाचा शोध घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरतो आधुनिक डिवायसेस वापरतो त्यात दुर्बिणी खूप महत्त्वाची आहे याचा वारसा गॅलेलीपासून येतो आणि मानवी कुतूहलाची जी शक्ती आहे आणि आपण जे आव्हान आहे स्वीकारतो शिकलेल्या गोष्टीतून तार्किक बुद्धीतून आपल्या ज्ञानातून त्याचा पाठपुरावा करण्याची कोणत्याही संकटात त्याला धरून राहण्याची जी जिद्द आहे ती आपल्याला गॅलेली शिकवतो मला गॅलेलीच्या कथेबद्दल काय वाटलं हे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा या व्हिडिओमध्ये आता एवढंच पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपण लवकरच नवीन गोष्टींसोबत शास्त्रज्ञांच्या माहितीसोबत पुन्हा भेटूया